जय हिंद, जय महाराष्ट्र। के केलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज आपण आलेलो आहोत साई नर्सिंग होम या हॉस्पिटलमध्ये आपण आलेलो आहोत। याचं कारण असं आहे की डॉक्टर ए एस वस्तूसाहेब स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत। माता भगिनींसाठी आपण त्यांचं भावनिक आव्हान घेतो आहे, जनतेसाठी भावनिक आव्हान घेतो आहे की कोरोनाची जी वैश्विक महामारी सुरू आहे जगभर, ती थांबवण्यासाठी देवदूत म्हणून कार्य करत आहेत डॉक्टर साहेब लोक। त्यांचं आव्हान आपण जनतेसाठी घेतोय। सर, केकेलाईमध्ये आपलं हार्दिक स्वागत सुस्वागत। कोरोनाची वैश्विक महामारी येते, आपण स्त्रीरोग तज्ज्ञ आहात, तर माता भगिनींना आपण काय भावनिक आव्हान करणार हे केकेलाई दर्शकांना या ठिकाणी सांगा। सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण जगामध्ये कोरोना हा विषय फार ज्वलंत विषय आहे आणि भरपूर पेशंट त्यांना अफेक्ट होऊन बरेचसे लोक याच्यामध्ये एक्सपायर झालेले आहेत। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। सर्वात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे काळजी घेणे, हे कोरोना हा झालाच नाही पाहिजे या हिशोबानं आपण मार्गक्रम करायला पाहिजे। ज्या शासनानं ज्या समजा गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत, सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा स्वच्छता असेल घरामध्ये, आणि ज्याला कोणाला जर काही समजा सिम्पटम जाणवत असेल तर त्यांना ताबडतोब सेपरेट होऊन आयसोलेशनमध्ये जायला पाहिजे। कारण घरामध्ये जर का गरोदर स्त्री असेल तर त्याच्यासोबत म्हणजे एक ती स्त्रीच नसते पण त्याच्यासोबत येणारा जे बाळ आहे ते सुद्धा अफेक्ट होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण काळजी घ्यावी, म्हणजे कोरोना होऊ नये ही सर्वात महत्त्वाची पहिली स्टेज राहील। आणि जर का झाला समजा तर घाबरण्यासारखं त्याच्यामध्ये एवढं काही नाही, कारण आजकाल समजा औषधी वगैरे सर्व आहेत, अवेलेबल आहेत। ताबडतोब जर का समजा वाटलं की सर्दी खोकला झाला किंवा काही प्रॉब्लेम वाटला समजा, तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवून ताबडतोब जर इलाज केला तर हे सर्वात चांगल्या प्रकारे दुरुस्त होतात। आम्ही असे पेशंट बघितले कोरोनाचे पण सुद्धा, आणि दिल्यावर झाल्यानंतर सुद्धा बाळ पण चांगले आहेत। म्हणजे असं घाबरण्यासारखं त्याच्यामध्ये काही नाही किंवा म्हणजे झालं म्हणजे आपण बिलकुल काही, कारण बरेचसे पेशंट जे आम्ही बघितले समजा की धाकामुळं बरेचसे पेशंट सिरियस झाले आणि एक्सपायर झाले। त्याच्यामुळं आपण जर का काही प्रॉब्लेम असेल तर ताबडतोब डॉक्टरला दाखवून काळजी घेणे आणि सर्वात महत्त्वाचं होऊच न देणे हा सर्वात महत्त्वाचा याच्यावर पर्याय आहे। डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं की भीती बाळगायची नाही, कोरोनाची प्रचंड दक्षता घ्यायची आणि प्रशासनानं शासनानं जे नियम आपल्याला दिलेले आहेत, निर्बंध आपल्यावर जे लादलेले आहेत, त्या नियमाचं पालन आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि गर्दीमध्ये जायचं नाही। माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे, आता कोरोनाला संपवण्यासाठी आपल्याला स्वतःला ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे। त्यामुळं आता आपल्याला वाटत आहे की साहेब आता आपला बुलढाणा जिल्हा हा कोरोनाच्या रुग्णांच्या बाबतीमध्ये आपण सर्वात म्हणजे आता कमी रुग्ण झालेले आहे आणि तो मानही आपल्याला मिळालेला आहे। तर या संदर्भामध्ये थोडीशी जनता ज्या वेळेस आपण बघतोय आजूबाजूला तर तो बिंदास फिरतोय, त्यांना काय आव्हान करणार आपण? कोरोना हा गेलेला नाही आणि जाणारही नाही सर्वात महत्वाची गोष्ट आहे। कारण कोरोना संपलेला नाही, कोरोना दबा धरून आहे, त्याच्यामुळं प्रत्येकानं काळजी घेणं हे सर्वात महत्वाचं आहे। याचा उद्रेक केव्हा येऊ शकतो जर का आपण जर का समजा सोशल डिस्टन्सिंग ठेवलं नाही, मास्क घातला नाही, तर काळजी घेणं हे सर्वात महत्वाचं आहे। कोरोना संपलेला नाही त्याच्यामुळं काळजी सर्वांनी घ्यायची। साहेब, आता ज्या माता भगिनी आपल्याकडं येत आहेत ज्या वेळेस आपण त्यांची तपासणी वगैरे करताय आणि त्यांना एक दिलासा आणि देत आहे, त्यांचे उपचार त्यांच्यावर करताय, तर खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये आपण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माता भगिनींना आणि जनतेला काय आव्हान करणार? सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छता, घरामध्ये स्वच्छता असणं हे सर्वात महत्वाचं आहे। नियमित हात धुणे वगैरे, आणि खाण्याचं जर म्हटलं तर हाय प्रोटीन डाएट, जर समजा आता आपल्याकडे आता समजा हाय प्रोटीन डाएट म्हणल्यानंतर समजा आपण त्याला नॉनव्हेज वगैरे असं म्हणतो, बरेचसे लोक नॉनव्हेज खात नाहीत, पण त्यांच्यासाठी मग आता मटकी असेल किंवा समजा हरभरा असेल किंवा वटाणे वगैरे समजा चवळीची दाळ समजा चवळी आपण घुगऱ्या करतो, त्या या टाईपचं म्हणजे हाय प्रोटीन डाएट वगैरे जास्तीत जास्त घेतल्या गेलं पाहिजे। आणि दुसरं महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये कसं स्ट्रेस हा फॅक्टर हा जास्त महत्त्वाचा आहे, तर त्याच्यासाठी योगा आणि प्राणायाम हे सर्वांनी जरूर सकाळी उठल्यानंतर करायला पाहिजे। आणि थोडं जमलं तर मेडिटेशन, शांत बसून नुसता श्वास घ्यायचा आणि सोडायचा, बस डोळे लावून ओंकार वगैरे समजा जे काय असेल ते म्हणायचं मंत्र एखादं आणि डोळे लावून बसायचं, त्याला म्हणतात मेडिटेशन। त्यांना काय होतं, तुमचा स्ट्रेस कमी होतो। आणि स्ट्रेस ह्या कोरोनामुळे सर्वांच्या बाबतीमध्ये जर का आपण विचार जर केला तर सर्वांमध्ये स्ट्रेस हा वाढलेला आहे।
त्यासाठी योगा आणि प्राणायाम हे नियमित रोज सकाळी केल्या गेलं पाहिजे. साहेबांनी सांगितलेलं आहे की नियमित तुम्ही योगा करा, व्यायाम करा. आपल्याला जे म्हणजे जे काही व्यायामाचे आहे, साधे साधे व्यायाम आहे की आपण ध्यान एकाग्रता कशा पद्धतीने केली पाहिजे, कारण जी आपल्या मनामध्ये कोरोनामुळे जी निराशा आलेली आहे ती निराशा घालवण्यासाठी आपल्याला मन एकाग्र करावं लागेल, म्हणजे आपण त्या रोगावर मात करू शकतो. खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. साहेब हे स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि असंख्य रुग्णांना दिलासा देण्याचं कार्य डॉक्टर वसू साहेब करत असतात. साहेब आपण वेळात वेळ काढून के केलं दर्शकांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे, हितगुज केलेली आहे, संवाद साधलेला आहे. आपले कोटी कोटी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.